झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या घडामोडींनंतर आता देशविदेशातल्या घडामोडींचा आढावा घेऊयात झटपट। मुंबईत होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बैठकीला दांडी मारण्याची शक्यता वर्तवली जाते, तर कर्नाटकमध्ये नाराज नेते येडियुरप्पा यांनी बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं जाहीर केलंय। संजय जोशींचे पक्षात पुनर्वसन केल्यानं मोदी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरती नाराज असल्याचं बोललं जात आहे। उत्तर प्रदेशमध्ये बसपा प्रमुख मायावती आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यामध्ये घमासान सुरू आहे। अखिलेश सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशात गुंडागिरी, अवैध धंद्यांचं प्रमाण वाढल्यानं कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याची टीका केलेली आहे। तर अखिलेश यांनीही मायावतींना सडेतोड उत्तर देत 15 दिवसात परिस्थिती बदलली जाईल असं आश्वासन दिलंय। बसपा अध्यक्ष मायावती यांनी केंद्रावरही टीका केलेली आहे, तसंच त्यांनी पीएल पुनिया यांच्यावरही निशाणा साधलाय। दलितांचं हित लक्षात घेऊन पुनियांची नियुक्ती करण्यात आलेली होती, मात्र पुनियांनी दलितांच्या हितासाठी काम केलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। राजस्थानमधल्या जोधपूरमधल्या एका गावात घरं आणि गाड्या पेटवून देण्यात आलेल्या आहेत। केरू गावच्या सरपंचाला अतिक्रमण हटवण्याच्या बदल्यात आपला जीव गमवावा लागलेला होता। काही गावकऱ्यांनी त्यांना एवढं मारलं की त्यात त्यांचा मृत्यू झाला। या हत्येच्या निषेधार्थ सरपंचाच्या समर्थकांनी हत्या प्रकरणातील आरोपींची घरं आणि काही गाड्यांना आग लावली आहे। फसवणूक प्रकरणी निर्मल बाबाच्या विरोधात न्यायालयानं शनिवारी अजामीनपात्र वॉरंट बजावलेलं आहे। एका व्यक्तीनं निर्मल बाबाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी निर्मल बाबाच्या वकिलानं जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली आहे। न्यायालयानं बाबाच्या विरोधात अजामीन वॉरंट बजावलेलं आहे। दिल्लीत आयपीएलच्या भ्रष्टाचाराविरोधात माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद, बिशन सिंग बेदी यांच्यासहित काही क्रिकेटपटू धरणं आंदोलन करणार आहेत, तर महागाई आणि दूध भेसळी प्रकरणी ग्वाल गद्दीचे शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत। मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये एका फार्म हाऊसवरती मोठ्या प्रमाणात स्फोटकं मिळालेली आहेत। त्यात 294 डेटोनेटर्स, 252 जिलेटिनच्या कांड्यांचा समावेश आहे। स्फोट करण्यासाठी वापरली जाणारी 250 मीटर तारही जप्त करण्यात आलेली आहे। या स्फोटकांबरोबर तिथल्या सरपंचाला अटक करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यामध्ये 3 दरोडेखोरांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। सेनी थाना क्षेत्रातून 12 दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी आलेले होते, त्यातील 9 जण फरार झालेले असून 3 जण गावकऱ्यांच्या हाती लागले। त्यात त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यूपीच्या मेरठजवळ पोलिसांच्या एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण आलं। या प्रकरणी तपास करणाऱ्या मेरठ पोलिसांच्या हाती काहीच लागत नाहीये, तर मृत हेड कॉन्स्टेबल संजीवच्या घरच्यांनी त्याच्या साथीदारांवरच हत्येचा आरोप केला। या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे। हरियाणाच्या एकमात्र महिला युनिव्हर्सिटीच्या LLB फर्स्ट इयर विद्यार्थिनीवरती गँगरेप करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या तिघांनी 16 मे रोजी या तरुणीचं अपहरण करून तिच्यावर गँगरेप केलेला होता। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी गोहाना सेनीपत रोड जाम केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।